विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दानवेंची जीप कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या यवतमाळच्या संतोष ढवळे यांच्या विरोधात जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. दानवे समर्थकांनी ढवळे यांनी सुपारी दिल्याची तक्रार केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची पोलिसांना विनंती केली. 2 दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख असलेल्या संतोष ढवळे यांनी दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीप छाटणाऱ्यास 10 लाख रुपये आणि 4 चाकी गाडीचं बक्षीस जाहीर केलं होतं. यवतमाळचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी आदरणीय केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांची जीप कापून जो कोणी मला आणून देईल त्याला 10 लाख रुपये आणि 1 4-चाकी गाडी अशा स्वरूपाचे बक्षीस अशी प्रकारची एक सुपारी त्यांनी दिलेली आहे. जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले आहे. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि तिथे जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI देशमुख साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केलेली आहे की त्या अशा प्रकारच्या प्रक्षोभक आणि जनभावना दुखावणाऱ्या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी FIR नोंद करून घ्यावी आणि त्यांना धडा शिकवावा कायदेशीर. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.